राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आहेत. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक झाल्यापासून शशी थरूर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. गटबाजी करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर होतोय. थरूर या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असतानाच आता ते राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांना उधाण आलंय. राष्ट्रवादींना त्यांना ऑफरही दिली. ही ऑफर नेमकी कोणत्या नेत्यांनी दिली आणि थरूर खरंच राष्ट्रवादी जाणार का हेच आपण पुढील काही मिनिटात पाहूयात. त्याचं झालं असं, केरळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष पी सी चाको यांनी शशी थरूर यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली. ते केरळमध्ये माध्यमांसमोर बोलताना म्हणाले, शशी थरूर राष्ट्रवादीत आले तर त्यांचं स्वागत करू. काँग्रेस पक्षानं नाकारल्यानंतरही त्यांची तिरुअनंतपुरम इथून खासदारकी कायम राहील. या ऑफरनंतर थरूर राष्ट्रवादीत जाणार का या चर्चा रंगल्या. त्यावर थरूर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, मी राष्ट्रवादीत जाणार असेल तर स्वागताची गरज भासेल. मी राष्ट्रवादीत जाणार नाही यावर पी सी चाको यांच्यासोबत काहीही चर्चा झाली नाही, असं म्हणत थरूर यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. थरूर राष्ट्रवादी जाणार नसले तरी केरळ काँग्रेसमधील एक गट त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जातंय. केरळ काँग्रेसमध्ये गटबाजी होत असल्याच्याही चर्चा आहेत. इतकंच नाही तर थरूर केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी आगामी निवडणुका लढायला तयार असल्याचंही बोललं जातंय. आता यावर पुढे काय घडतं हे आपल्याला बघावं लागेल. थरूर यांना राष्ट्रवादीकडून मिळालेल्या ऑफरबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओंसाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.